सध्या बदलापुरातील अनेक रस्त्यांचं सिमेंट काँक्रीटीकरणाचं काम सुरू आहे. बदलापूर शहर हे 100% सिमेंट काँक्रीटचं व्हावं यासाठी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे ही विशेष मेहनत घेताना पाहायला मिळत आहे. यातच बदलापूर मधील बॅरेज रोड येथील रस्ता हा डांबरीकरणाचा होता, परंतु हा सुद्धा रस्ता सिमेंट काँक्रीटचा व्हावा अशी मागणी शिवसेना महिला उपविभाग प्रमुख रुपाली घोरपडे यांनी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्याकडे केली. त्यानुसार शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा प्रस्ताव मांडला आणि वामन म्हात्रे यांनी केलेल्या वारंवार मागणीमुळे राज्य सरकारने 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. यातच बॅरेज रोड परिसरातील कृष्णकुंज बंगलात विराट आशिष अपार्टमेंट या रस्त्याच्या कामासाठी व इतरही प्रभागातील कामांसाठी 4 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि याचंच काम आता हाती घेण्यात आलं आहे. तसेच या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळाही नुकताच पार पडला आणि आजपासून या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. हा भूमिपूजन सोहळा परिसरातील नागरिक व तसेच शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या संदर्भात अधिक माहिती दिली आहे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी. बदलापूर शहरामध्ये तर भरपूर 50 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे, पण परंतु हा राममहेशवाडी बॅरेज रोड चर्च रोड या विभागासाठी माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी काँक्रीटीकरणासाठी 4 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. त्याचप्रमाणे हा यो डीमार्टचा एक रस्ता पूर्वीपासून राहिलेला होता, या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं. ऋतुवडचे जे बंगलो आहेत त्या ठिकाणचं एक रस्त्याचं काम हाती घेतलेलं आहे. आंबेडकर उद्यान त्याच्यामध्ये 75 लाखाचं काम हाती घेतलेलं आहे. 60 लाखाचं काम साईबाबा उद्यान त्या गार्डनचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. म्हात्रे उद्याने त्याच्यातसुद्धा 30 लाख रुपयाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. या आज या सर्व कामांचा प्रत्यक्षात शुभारंभ आणि केबिलच्या गार्डन त्या गार्डनमध्ये 30 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आले. पुन्हा बाजूला ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष जो पाण्याची जी समस्या तुम्हाला निर्माण होती रामेश्वरीमध्ये, हा रिक्षा स्टँड ते पोलीस चौकीपर्यंतसुद्धा 1 कोटी 90 लाख रुपयाचा गटरासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. जी जी कामं या रमेशवाडी बॅरेज रोडमध्ये आवश्यक होती ती कामं माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून पूर्ण करून दिलेली आहेत. यासाठी रुपाली घोरपडे असेल यांच्या माध्यमातून नेहमी त्यांना जे नागरिक या ठिकाणचे कामं सुचवत होते, आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असेल, त्यांनी जी जी कामं सुचवली, इथल्या नागरिकांनी कामं जी जी सुचवली ती नक्कीच मला वाटतं लोक निवडणुका झाल्यानंतर निवडून आल्यानंतर काम करतात, पण आम्ही लोकांनी प्रत्यक्षात हे 4-5 वाडे शिवसेनेचे बालेकिल्ले होते आणि या बालेकिल्ल्यामध्ये चुकून मागच्या वेळेस थोडं आम्हाला अपयश निर्माण झालेलं होतं, पण त्या अपयशाकडे न बघता इथल्या ज्या ज्या लोकांच्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही या महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहे. तसंच या ठिकाणी जो एक भेडसावणारा प्रश्न आहे, या ठिकाणी फुटवर ब्रिजची आवश्यकता आहे, तोसुद्धा लवकरात लवकर या महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पूर्ण करतील. माझा जोमाने पाठपुरावा त्या फुटवर ब्रिजसाठी चालू आहे. तसेच यावेळी शिवसेना महिला उपविभाग प्रमुख रुपाली घोरपडे यांच्याशीही माध्यमांनी संवाद साधलाय. प्रभागातील नागरिकांनी या कार्यक्रमासाठी लावलेली उपस्थिती हा शिवसेनेवरील विश्वासाची पावती आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याच विश्वासाला सार्थ ठरत. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की करोना काळापासून प्रशासकीय राजवट लागू झालेली आहे, याच्यामध्ये एवढी विकास कामं करणं शक्य नव्हतं. त्याच्यासाठी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे साहेबांनी निधी मंजूर करून आणला आणि त्याच्यामुळे विकास कामं करणं शक्य झाली. जेव्हा प्रभागातील नागरिक आम्हाला येऊन सांगतात की या आधीच्या नगरसेवकांच्या कार्यकाळात पण विकास कामं झालेली नाही आहेत, त्याच्यापेक्षा जास्त विकास कामं आम्ही आज लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये किंवा प्रशासकीय काळात केलेली आहेत, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो. आणि या कामामध्ये आम्हाला शिवसेनाचे मुख्यमंत्री आहेत आपल्या राज्याचे जे, त्यांनी निधी विविध माध्यमातून मंजूर करून दिला, त्यासाठी मी त्यांचे खूप आभारी आहे. आणि हा निधी मंजूर करून आणण्यामागे पाठपुरावा करण्यामध्ये शिवसेना शहरप्रमुखांनी जी काय मेहनत घेतलेली आहे त्याच्यासाठी पण मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि माझी आज त्यांना एवढीच विनंती आहे की यापुढे पण त्यांनी आमच्या पाठीशी कुटुंब प्रमुख म्हणून असंच खंबीरपणे उभं राहावं, जेणेकरून आम्ही नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यामध्ये यशस्वी ठरू. यावेळी परिसरातील नागरिकांनी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह रुपाली घोरपडे यांचेही आभार मानले आहेत. सर्वसामान्य नागरिक म्हणून पहिले तर मी रुपालीताई आणि वामनदादांचा आभार मानतो.
आम्हाला गेल्या 4-5 वर्षापासून जे कोरोना पीरियडचा लॉकडाऊन होता त्यापासून वामनदादा किंवा रुपालीताई यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर मदत झाली या वार्डात। म्हणजे कोविड पीरियडमध्ये अक्षरशः कार्यकर्त्यांमध्ये भीतीची वातावरणाची निर्मिती होती, त्या भीतीच्या वातावरणामध्ये सुद्धा आम्हाला मदत या आमच्या सर्वसामान्य नागरिक वार्ड क्रमांक 2223 लोकांना ही मदत आली आणि आमची जनसामान्याची जी समस्या होती रोड किंवा गटर किंवा प्रत्येक टायमाला लाईट इथे जायची भरपूर, ट्रान्सफॉर्मर उडून जायचे, लोड वाढला होता, बिल्डिंग डेव्हलपमेंट जास्त झाल्यामध्ये लोड वाढले होते, ते लोडची समस्या असो, अर्ध्या रात्री 1 मी वामनदादाला फोन करायचो, दादा लाईट गेली, दादा गटरचा प्रॉब्लेम आहे, तर दादा ते रात्री 1 पण फोन उचलून ते आमचे कामाला पाठपुरावा करून ते कम्प्लीट करत होते। आमचं हे फूट ओव्हरब्रिज तुम्हाला माहिती असेल तर हे आर्यन नाक्षचं जे फूट ओव्हरब्रिजचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की एवढे अपघात झालेले तिथे, म्हणजे माणूस क्रॉस करताना अक्षरशः घरातून निघालाय की कधी कधी अपघाती मृत्यू झालेला आहे, पण त्याचा पाठपुरावा सतत चालू असून दादांनी ते पण काम यशस्वी करणार आहे असं आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्हाला दादावरती पूर्ण भरोसा आहे की दादा आणि रुपालीताई हे वामनदादा आणि रुपालीताईचं कार्य आहे की आम्हाला इथे ते सोयीसुविधा छोटी छोटी सोयीसुविधा असो किंवा मोठी असो ते कम्प्लीट करून देत आहे, म्हणून आम्ही आज वामनदादा आणि रुपालीताईचा भरपूर आभार मानतो। जे आता वामनदादा मात्रेंनी जे आता उद्घाटन चालू केलेलं आहे जे कामं करत आहेत ते खरोखरच चांगली प्रकारची कामं करत आहेत। वामनदादा मात्रे रुपालीताई घोरपडे पण आहेत तर त्यांच्या माध्यमातून जे कामं होत आहेत ही खूपच चांगली आहेत आणि मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो की हे कामं अशीच करत राहा करा। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर। ज्यांचे होम लोन किंवा EMI चालू आहेत अशांसाठी मस्त सोल्युशन। आता तुम्ही घेतलेलं 20 होम लोन तुम्हाला 20 भरण्याची काहीही गरज नाहीये। हो, तुम्ही ऐकलं ते अगदी खरं आहे, कारण तुम्ही घेतलेलं 20 होम लोन तुम्ही आता 2-3 वर्षांमध्ये सुद्धा पूर्ण क्लिअर करू शकता आणि तेही तुमच्या रेग्युलर EMI मध्ये एकही रुपया न वाढवता। कस? माझे घरला संपर्क करा आणि त्यांच्या कार्यालयालाही भेट द्या।